नमस्कार, मी निवेदिता। निवेद रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहतोय। तर गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात आता जवळपास सगळीकडे सुरू झालेली आहे। आपण पण बरेच वेगवेगळ्या प्रकारची मोदकाच्या रेसिपी पाहणारच आहोत, पण सुरुवात तळणीच्या मोदकापासून करणार आहोत। तर हे तळणीचे मोदक किंवा फ्राईड मोदक चवीला अगदी उत्कृष्ट लागतात, छान खुसखुशीत असे होतात। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा। चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण तळणीचे मोदक किंवा फ्राईड मोदक कसे बनवायचे ते पाहतोय। तर एक पॅन गरम करत ठेवलाय, त्यामध्ये मी अर्धा ओला नारळ टाकत आहे, म्हणजे अर्धा कप घेतलेला आहे हा ओल्या नारळाचा चव। तिथे आता आपल्याला हा जो ओला नारळ आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता, पण मी ओल्या नारळाचे बारीक काप करून ते मिक्सरला फिरून घेतलेले आहेत। तर आता ओल्या नारळ आपल्याला हा 2 मिनटं परतून घ्यायचा आहे, असा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून नारळामध्ये काही ओलसरपणा असतो किंवा मॉइश्चर असतं ते थोडंसं रिड्यूस व्हायला हवं। त्यामुळे फक्त कोरडं भाजून घेणार आहोत आपण इथे 2 मिनिटासाठी फक्त। आता इथे हे कोरडं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे नारळ। तर आता जेवढा तुम्ही खीस घ्याल किंवा जेवढं ओलं नारळ घ्याल त्याच्या अर्धी साखर टाकायची आहे। तर इथे मी साखर टाकलेली आहे। आता साखर थोडीशी मेल्ट होईल आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होईल। तर आता इथे साखर आपण टाकल्यावर 2 चमचे मी घरची दुधावरची साय टाकणार आहे। दुधावरची साय नसेल किंवा तुम्ही दुधावरच्या साईच्या वेळी तुम्ही खवा पण इथे वापरू शकता, पण दुधावरची साय ही आपल्या सगळ्यांकडेच अवेलेबल असते, घरात असते, म्हणून मी तिचा वापर केलेला आहे। आता साय टाकल्यानंतर इथे आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे आता साखर मेल्ट होईल आणि हे मिश्रण आहे थोडंसं पातळ होईल। तर आपल्याला एक हलकासा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता साखर मेल्ट झाली आहे आणि थोडंसं हे पातळ व्हायला सुरू झालेलं आहे। तर आता इथे आपल्याला काही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। तर इथे मी काजू बदाम चॉप करून घेतलेले आहेत, तर ते ड्रायफ्रुट्स टाकत आहे। तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या चॉईसवर टाका, म्हणजे तुम्हाला जर कुठले आवडत नसतील तर नाही टाकले तरीही चालतील। आता इथे मी काजू बदाम चॉप करून टाकलेली आहेत, तर चिमूटभर वेलची पूड टाकणार आहे। आता इथे तुम्ही मनुका पण टाकू शकता। तर वेलची पूड टाकलेली आहे आणि मिश्रण हे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे। एखाद मिनिटभर अजून परतून घेऊया आपण, कारण हे जे सारण आहे ते आपल्याला स्टफ करायचं आहे, त्यामुळे मिश्रणामध्ये कमीत कमी मॉइश्चर हवंय। त्यामुळे एक थोडासा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी या पद्धतीने साखरेच्या वेळी गुळाचाही वापर इथे तुम्ही करू शकता। तर एक मिश्रण इथे आता व्यवस्थित घट्ट झाले, गॅस मी बंद केलेला आहे। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, हे खूप महत्त्वाचं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण पुढची स्टेप करणार आहोत। तर हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मोदकाचं जे बाहेरची कोटिंग आहे त्याचं आवरण आहे ते कसं बनवायचं ते पाहूया। तर आता सारण थंड होत आहे तोपर्यंत पीठ मळून घेऊया। तर 1 कप मैदा टाकलाय मी एका मिक्सिंग बाउलमध्ये। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही वापरू शकता। आता ह्या मैद्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन टाकत आहे मी इथे। तुपाचं मोहन टाकल्यामुळे ही जी मोदक आहेत ती छान खुसखुशीत होतात, त्यामुळे 2 चमचे गरम तूप जरूर टाका। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवतोय तर मी शक्यतो प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तुपाचाच वापर करते। तुम्ही तेलाचाही वापर इथे करू शकता। आता चमच्याने मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही। आता इथे हे जे आहे ते थंड झालं आहे थोडंसं, जे मिश्रण आहे किंवा जे तेल आहे। तर आता आपण हाताने हे मिक्स करून घेणार आहोत आणि हाताने मिक्स करताना असं चोळून चोळून मिक्स करा, जेणेकरून जे तुपाचं मोहन टाकलंय आपण, जे तूप टाकलंय ते सगळ्या मैद्यामध्ये असं सर्वत्र पसरून जाईल, सगळीकडे पसरून जाईल अगदी या पद्धतीने। आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाणी फारसं लागणार नाहीये कारण तूप ह्यामध्ये टाकलंय पण तर त्याचाच ओलसरपणा पिठामध्ये आहे,
तर पाणी अगदी थोडं लागणार आहे आणि मऊसूत असा ह्याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी थोडं पाणी टाकायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी ह्याचा जो गोळा आहे मैद्याचा तो मळून घेतलाय. तर आता हे आपल्याला झाकून एक कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तरी साईडला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एक 25 मिनिटं झालेली आहेत. आता परत एकदा हा गोळा मळून घेऊ, असा एकसारखा करून घेऊ आणि ह्यातली छोटी छोटी आकाराची गोळे तयार करून घेऊ. तुम्हाला कितपत मोदकाची साईज लहान मोठी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्यामधले गोळे काढून घ्या. आपण नैवेद्यासाठी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी 5, 11 किंवा 21 मोदकांचा असा नैवेद्य बनवतो. तर इथे मी 11 मोदकाचा नैवेद्य बनवतीये, त्यामुळे 11 गोळे मी काढून घेणार आहे. त्यातला एक गोळा मी काढून घेतलाय आणि कोरड्या मैद्यामध्ये त्याला मी स्प्रिंकल केलाय, जो कोरडा मैदा असतो. आता ह्याचं आपल्याला एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे, एक समान लाटून घ्यायची आहे. खूप जाड नको किंवा खूप पातळ नको. जर खूप पातळ लाटली तर मोदक तळताना फुटू शकते ती आणि सारण बाहेर येऊ शकतं, त्यामुळे खूप जाड नको आणि खूप पातळ नको. तर इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने मोदक करून दाखवणार आहे. एक कळ्याचा आकार देऊन मोदक करणार आहे आणि ज्यांना कळ्यांचा आकार देणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी ही पहिली पद्धत मी इथे दाखवणार आहे. तर ह्या कडांना किंवा एजेसला दूध लावून घेऊ आपण, जेणेकरून हे व्यवस्थित स्टिक होईल आणि आतलं सारण बाहेर येणार नाही. तर आता दूध लावून झालेलं आहे सगळ्या कडांना, पाहू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये थोडंसं सारण टाकूया, साधारणतः 1 चमचा. आता इथे जर तुम्हाला कळ्यांचा आकार देणं अवघड वाटत असेल तर तुम्ही असं हे जे सारण आहे ते आत प्रेस करा आणि हाताच्या मदतीने त्याला गोल आकार द्या ह्या पुरीला. आणि सगळ्या ज्या कडा आहेत त्या एकत्र मध्यभागी आणा, पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या कडांना असं एकत्र मध्यभागी आणायचं आणि नंतर त्याचं जे तोंड असतं ते व्यवस्थित सील करायचं आणि हा मोदक असा खाली थोडासा प्रेस करायचा, जेणेकरून त्याचा जो बेस आहे छान गोलसर आकाराचा होईल. तर पाहू शकता जर कळ्या देणं अवघड वाटत असेल तर तुम्ही ही मेथड फॉलो करू शकता. आता एक मोदक बनून तयार आहे, एका प्लेटमध्ये ठेवूया. आता उरलेले मी सगळे मोदक तुम्हाला कळ्यांचा आकार देऊन दाखवणार आहे कसा बनवायचा ते. तर दुसरी पण ही पुरी मी लाटून घेतलेली आहे. आता तिला पण आपण दूध लावणार आहोत सगळ्या एजेसला, जेणेकरून त्या व्यवस्थित स्टिक होतील एजेस एकमेकांना आणि सारण बाहेर येणार नाही. तर दूध लावून घेतलंय मी सगळ्या कडांना. आता 1 चमचा सारण टाकू आपण ह्यामध्ये. आता इथे मी मध्यभागी असं सारण टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला कळ्यांचा शेप द्यायचा आहे मोदकाला. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला कळ्यांचा आकार देऊ शकता. दोन्ही बोटांनी मध्यभागी असं जे फोल्ड करायचं, दुमडून घ्यायचं बेसिकली, आणि कळ्या ह्या शक्यतो अशा थोड्या जवळजवळच करायच्या, जेणेकरून सुबक अशी मोदकाचा आकार दिसतो. आणि त्यानंतर हे मध्यभागी हे सारण असं प्रेस करायचं आणि सगळ्या कळ्यांना मध्यभागी आणून असं व्यवस्थित त्याचं जे तोंड आहे ते सील करायचं आणि थोडासा खालच्या साईडनी त्याला दाब द्यायचा, म्हणजे खालचा जो आकार आहे छान गोलसर दिसेल मोदकाचा. अगदी या पद्धतीने पाहू शकता. अजून एक तुम्हाला मी मोदक करून दाखवते कळ्यांचा. मी ह्यासाठी एवढं तुम्हाला दाखवतीये ह्या ज्या प्रोसेस सगळी व्यवस्थित, जेणेकरून जर कोणी बिगनर असेल कुकिंगमध्ये नवीन असेल तर हा व्हिडिओ पाहून त्यांना लगेच कळ्यांचा मोदक यायला पाहिजे. तर आता तुम्ही पाहू शकता मी कळ्यांना दूध लावले, सारण आत टाकलेलं आहे. तर किती सुबक अशा जवळजवळ कळ्या तयार करायच्या त्याच्या अगदी ह्या पद्धतीने. जवळजवळ कळ्यांना कळ्या बनवल्या म्हणजे मोदकाचा जो आकार आहे तो खूप छान दिसतो. आता सगळ्या कळ्यांना मध्यभागी आणा तुम्ही आणि ह्याचं जे वरचं जे तोंड आहे ते व्यवस्थित सील करून टाका आणि असं हलकसं प्रेस करा, म्हणजे खालचा जो बेस आहे तो छान गोल आकाराचा दिसेल मोदकाचा आणि मोदकाचा जो शेप आहे तो खूप सुरेख दिसेल. पाहू शकता किती सुरेख शेप आलेला आहे आणि छान सुबक अशा कळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटते ती पद्धत फॉलो तुम्ही इथे करू शकता. आता सगळे मोदक मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता इथे सगळे 11 मोदक मी तयार करून घेतलेत आणि इतके सुंदर दिसत आहेत मोदक,
म्हणजे कळ्या अगदी छान पडलेल्या आहेत आणि शेप पण खूप छान दिसत आहे मोदकाचा. साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता आपण मोदक तळून घेऊया. तर मोदक तळून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल अगदी कडकडीत नाही तापून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलं होतं. तर पहिली बॅच टाकलेली आहे. हलकसं तेल गरम पाहिजे. जर तेल अगदीच गरम भरपूर गरम असेल किंवा कडकडीत असं झालं असेल गरम तर मोदक टाकल्या टाकल्या ब्राऊन होतात आणि आतून मैदा कच्चा राहतो. त्यामुळे तेल हलकसं गरम असतानाच मोदक तेलात टाकायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. ते पहिली बॅच इथे तळून झालेली आहे. आता दुसरी बॅच पण ह्याच पद्धतीने तळून घेऊया. मोदक तळून घेताना लो टू मीडियम फ्लेमवरच गॅस असावा, नाहीतर मोदक हे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून ब्राऊन कलर येतो. तर आता दुसरी बॅच पण टाकत आहे मी इथे आणि ती पण लो टू मीडियम फ्लेमवर आता आपल्याला तळून घ्यायची आहे. आता हे सगळे मोदक मी एका प्लेटमध्ये सर्व्ह करणार आहे. तुम्ही नक्की करून पहा ह्या दोन्ही प्रोसेसनी मोदक आणि कसे झालेत ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. Thank you for watching. Please like, share and subscribe and also press the bell button.